नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. रायगड जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून भिंतींना ठिकठिकाणी तडे गेलेत. या ठिकाणी स्लॅब कोसळण्याच्या अनेक घटना घडत असून यामुळे कर्मचारी वर्ग व रुग्ण भीतीच्या सावटाखाली आहेत. दिनांक 16 जुलै रोजी अलिबाग रुग्णालयात डायलिसिस कक्षात शौचालयाचं पीओपी कोसळून मोठं नुकसान झालंय. सुदैवाने जीवितहानी टळलीय. 2 दिवसांपूर्वीच डायलिसिस विभागाच्या बाहेरील बाजूला सुद्धा खिडकीचा स्लॅब कोसळून एसीवर पडला होता, त्यामुळे दोन्ही एसी बंद पडलेत. डायलिसिस विभाग हा वातानुकूलित असणं गरजेचं आहे. सद्यस्थितीत हा विभाग फक्त एका वातानुकूलित यंत्रणेवर कार्यरत आहे. संकष्टी चतुर्थी निमित्त अष्टविनायकापैकी एक असणाऱ्या महड येथील वरदविनायक गणपतीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. गेले अनेक दिवस मुसळधार पाऊस कोसळतोय. दिनांक 16 जुलै रोजी पावसाने रायगड जिल्ह्यात थोडी विश्रांती घेतलीय. शनिवार व रविवार सुट्टी असल्याने मुंबई पुणे नवी मुंबई ठाणे रायगड जिल्ह्यातून भाविकांनी महड इथे हजेरी लावली. मंदिर परिसरात व बाहेर गाड्या लावण्यासाठी जागा नव्हती. स्थानिक हॉटेल पूजेचं साहित्य विकणारे दुकानदार यांचा व्यवसाय तेजीत होता. त्याचबरोबर रानभाज्या यांची विक्री देखील मोठ्या संख्येने झाली. रायगड जिल्ह्यातील थंड हवेचं ठिकाण असणाऱ्या माथेरानमध्ये अतिवृष्टी सुरू आहे. मागील 24 तासात तब्बल 354 मिलीमीटर अशा विक्रमी पावसाची नोंद झालीय. माथेरान हे गिरीशिखरावरील पर्यटन स्थळ असून दरवर्षी इथे 4 महिन्यात 200 इंच पाऊस पडतो. घनदाट जंगल असल्यामुळे जोरदार पाऊस काही नवीन नाहीये. गुरुवार दिनांक 14 जुलै रोजी तब्बल 354 मिलीमीटर इतका पाऊस झाला असून या वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद झालीय. तर 45 दिवसात 2574 मिलीमीटर इतका पाऊस झालाय. म्हणजेच 45 दिवसात 1001 इंचापेक्षा जास्त पाऊस बरसलाय. माथेरान गिरिस्थान नगर परिषद प्रशासनाच्या सतर्कतेमुळे सुदैवाने कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही. ॲक्टिव्ह स्पोर्ट एलिट स्पोर्ट्स प्रोफेशनल्स ब्रँड स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संलग्नतेने भारतातील पहिली महास्विम ग्रँड प्रिक्स 2022 या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. या स्पर्धेचा शुभारंभ खारघर इथे IPS कृष्णप्रकाश विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या हस्ते करण्यात आला. मुंबई नाशिक नागपूर पुणे कोल्हापूर आणि औरंगाबाद इथे एकाच वेळी जागतिक पातळीवर ही जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जलतरण खेळाला करिअर बनवण्याची इच्छा असलेल्या जलतरणपटूंना व्यावसायिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट या स्पर्धेमार्फत साध्य करणार असल्याचं आयोजकांनी यावेळी सांगितलं. माणगाव तालुक्यात गॅस एजन्सी धारकाकडून वितरण प्रणालीचं व्यवस्थापन अत्यंत चुकीच्या पद्धतीने होत असल्याचं चित्र दिसून येत आहे. नियमाप्रमाणे प्रत्येक गॅस सिलेंडर वितरण गाडीवर वजन काटा असावा, ग्राहकांना सिलेंडर वजन करून द्यावं असे नियम सांगतात. मात्र माणगाव तालुक्यात या सर्व नियमांची पायमल्ली झालेली दिसते. दक्षिण रायगड मनसे जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांनी याबाबत आक्रमक पवित्रा घेतला असून आंदोलनाचा इशारा गॅस वितरण एजन्सीला दिलाय. शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त पूर्व नियोजन बैठक दिनांक 16 जुलै रोजी माणगाव शहरातील कुणबी भवन इथे संपन्न झाली. यावर्षी शेकाप वर्धापन दिन मोठ्या उत्साहात वडखळ इथे साजरा होणार असून दिनांक 2 ऑगस्टला प्रत्येकाने घरावर शेकापचा लाल बावटा फडकवायचे आदेश कार्यकर्त्यांना देण्यात आलेत. सर्वांनी पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या नियमांचं पालन करून शिस्तीत मोठ्या संख्येने वर्धापन दिनासाठी वडखळ इथे उपस्थित राहण्याचं आवाहन आस्वाद पाटील यांनी या बैठकीत केलं. वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.